नमस्ते पालक हो, लहानपण माझे या यूट्यूब चॅनलची शिक्षक दिनाचे औचित्य साधून मुलांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी भव्य ऑनलाइन स्पर्धा सादरीकरण कोणत्याही भाषेत चालेल। प्रत्येक स्पर्धकाला कलरफुल ऑनलाइन सर्टिफिकेट शिवाय भरपूर बक्षिसे। सहभागासाठी दिलेल्या नंबरवर मेसेज पाठवा। माझे नाव सोनाक्षी संजय माळतकर, मी इयत्ता दुसरी शिकत आहे। माझ्या शाळेचे नाव शरदचंद्र पवार प्राथमिक शाळा सोलापूर। मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे। श्यामची आई रात्र सव्वी थोर असलू। मला खात्री आहे की आपणास ही कथा आवडत असतील। चला तर मग ऐकूयात। आणि हो, या कथेचे मी तात्पर्य सांगणार आहे, म्हणून आपण सर्वांनी शेवटपर्यंत कथा ऐकूयात। आहात कथे यार। श्यामची आई रात्र सव्वी थोर अश्रू। लहानपणापासून दोन्ही वेळा स्नान करण्याची सवय मला लागलेली आहे, श्यामने सुरुवात केली। संध्याकाळी मी खेळावयात जात असे। छप्पो पाणी, लंगडी, धावणे, लपंडाव, लक्ष्मीबाई, ताक दे, डेरा फुटला, मडके दे, असे नाना प्रकारचे खेळ मी खेळत असो। खेळ खेळून आलो म्हणजे मी आंघोळ करीत असे। आई पाणी तापून ठेवत असे। आई घंगाळत पाणी आणून देत असत आणि माझी आंघोळ सोडून देत असत। दोन्ही वेळा स्नान करण्याची पद्धत खूप चांगली। रात्री निजण्याच्या आधी आंघोळ झालेली असली तर शरीर स्वच्छ व निर्मळ व हलके वाटते। निजावयाच्या आधी आपण प्रार्थना म्हणतो, हे मनाचे स्नान, शरीर व मन स्वच्छ। स्वच्छ म्हणजे झोप म्हणजे कशी गाढ येते। एके दिवशी मी नेहमीप्रमाणे खेळून घरी आलो। सदरा काढला, शेंडीला तेलाचे बोट लावले व धोंडीवर जाऊन बसलो। आंघोळीची एक मोठी धोंड होती। आंघोळीचे पाणी तोंडलीच्या वेलात जात होते। संध्याकाळी तिला आंघोळीचे फारसे पाणी लागत नसे। आईने कसकसा अंग थोडून दिले। उरलेले पाणी मी अंगावर घेऊ लागलो। पाणी संपले व मी हाका मारू लागलो, आई अग अंग पूस, पाणी सारे संपले, थंडी लागते मला, लवकर अंग पूस, व मी ओरडू लागलो। माझ्या लहानपणी टॉवेल पंजे आमच्या गावात फारसे झाले नव्हते। पुरुष मंडळी धोतर घेऊन त्याच अंग पुसीत। एखाद्या जुनेर मुलाचे अंग पुसण्यासाठी असे। संध्याकाळी आई आपल्या ओछ्यालाच माझे अंग पुसीत। आई आली व तिने माझे अंग पुसले व म्हणाली, श्याम देवाचे फुले काढ। मी म्हटले, माझे तळवे ओढले आहेत, त्यांना माती लागेल, माझे खालचे तळवे पुस। मी म्हटले, तळवे रे ओढले म्हणजे काय झाले रे, कशाने पुसू? आई म्हणाली, तुझे ओशी धोंडीवर पसर, त्यावर मी पाय ठेवीन, नीट टिकून घेईल व उडी मारील। मला नाही आवडत ओल्या पायाला माती लागलेली, पसर तुझा ओछा। मी घट्ट धरून म्हटले, हट्टी आहे ओशा, मगधी हट्टी, एक एक खेळ खेळून कुठून शिकून येतो कोणास ठाऊक, ठेवा पाय। आईने आपले ओछे धोंडीवर पसरले, मी त्यावरी पाय ठेवले, नीट टिपून घेतले व उडी मारली। आईचे लुगडे ओढले झाले, त्याची मला पर्वा नव्हती। तिला थोडीच तिला त्यावेळी बदलता येणार होते, परंतु मुलाच्या पायाला माती लागू नये म्हणून, हौस पूर्ण व्हावी म्हणून तिने आपले लुगडे ओढले करून घेतले। ती मुलासाठी काय करणार नाही, काय सोसणार नाही, काय देणार नाही। मी घरात गेलो व देवाची फुले काढू लागलो। आई निरंजन घेऊन आली व म्हणाली, श्याम पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, तसंच मनाला घाण लागू नये म्हणून जप हो, देवाला सांग शुद्ध बुद्धी दे म्हणून। मित्रांनो, या आमच्या मनाच्या शुद्धतेसाठी आपण काय काय करू शकतो हे पाहणे महत्वाचे आहे, नाही का? यासाठी आपण सर्वांनी सगळ्यांबरोबर प्रेमाने वागले पाहिजे। धन्यवाद। मोफत स्पर्धेचा लाभ घ्या, मुलांचे व्यक्तिमत्व अष्टपैलू घडवा, सोबतीला बक्षिसे मिळवा। हा उपक्रम आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा।